मॉर्निंग, आमच्या भावना बहिणा काय चाललंय होय? झाडा कण्याची आपण हा झाला तस तुमच्या संगीत आहे चाललाय इकडं आवडलंय आता काम थोडं फार म्हणलं चला भावना बहिणं थोडा व्हिडिओ टाकत बरं का काय झालंय माहितीये का आवाज झालं का साहेब लय डोकं दुखतंय हो दिवस थांबायला बसू दे इकडं तब्येत बरी बरोबर नाही भावना बहिणं माझी आवाज बघितला असं तुम्ही मला मी इथं बसते हा काय झालंय माहितीये का थोबड बघा मग सुजलंय तर बघाय का दिसलं का पूर्ण माझा चेहरा हिरो पूर्ण म्हणजे असं डोळा एक झाकलाय सकाळी तर खूप लय मोठं झालं होतं लय मोठं सुजलेलं होतं सकाळी बीपी वाढलंय का काय काय माहिती आहे बीपीनं पण होते मला कधी कधी उठते ती पण आवाज आहे परवा दिवशी मी कशाने सुचलं तुम्हाला सांग का मला गोळ्या सहन नाही होते का माहिती आहे का परवा दिवशी मी पाठ दुखू राहिली होती हेच आपलं महिन्याचा जे लेडीचा प्रॉब्लेम असतो का त्याच्यासाठी मग लय म्हणजे लय पोट दुखू लागलं होतं माझ्याला कंबर पण दुखत होतं लय आणि म्हणून मी दवाखान्यात गेले हॉस्पिटल सुधारतच नव्हतं मला डोकं नेणलं दुखत होतं तर मी गेले दवाखान्यामध्ये डॉक्टरने मला दोन बाटल्या लावल्या चार इंजेक्शन घेतले दिले गोळ्या दिल्या मी काय म्हणजे गोळ्या मी पूर्ण नाही घेतल्या अर्ध्याच गोळ्या घेतल्या तर कारण कसं होतं हे असं होतंय मला गोळ्या ना मी गोळ्या खाल्ल्या ना तर मग पूर्ण अंग सुजत आहे मी गोळ्या खाल्ल्या आणि एकच दिवसाच्या खाल्ल्यात तरी पण एकच दिवस खाल्ल्यात बघा मग पूर्ण असं शरीर मग सुजले काही समजणार नाही भावनं बहिणं काय करू काय नाही तुम्ही सांगा आता मला काय करू दवाखाना करू करू लय कंटाळा आलाय बघा लय लय आणि लाईव्हला मी काल बोलले होते आमुषा पौर्णिमा आली की हे असं होतंय मला काय काय माहीत नाही मागं काय लावलंय कोणी कीड लावली पण जे मला पहिलं विश्वास नव्हता बरं का ह्या ज्या गोष्टी आता मला माहीत नाही तुम्ही विश्वास ठेवताय का नाही तर याच्यातले काही जण मला शिव्या पण देते ना हो मला माहीत आहे कारण की जवरक समजा ते आपल्याला समजत नाही समजा जवरक आपल्याला हे नाही होत तवरक आपल्याला त्याच्यावर विश्वास नाही होत आहे होतंय का तर मग आपण पहिलं विश्वास नव्हता पण जवरक समजा माणसावर ते भीतच नाही तवरक त्या माणसाला भरोसा येत नाही हे जादू टोना हे माझ्यावर भीतलेलं आहे मस आपण म्हणतो तर की जादू टोना वगैरे काही नाही आपण कोण्या जगामध्ये तर आपण कोण्या युगामध्ये तर विश्वास नाही ठेवा अंधश्रद्धा आहे सगळी पण नाही भावनं बहिणो हे बघा जशी हे पॉझिटिव्ह ऊर्जा आहे तशी निगेटिव्ह पण आहे मला असं वाटतंय आणि म्हणजे हे माझ्यासोबत घडलेलं आहे मी लेवेस मी आज मिलेलं आहे मी माझ्या डोळ्यात देखत बघितलेलं आहे माझ्या डोळ्यात देखत असं मी बघितलेलं आहे जादू टोना म्हणजे आता मी नाही सांगू शकत जास्त कसं माहिती का ते जास्त घेऊन जाईन व्हिडिओ दुसरीकडं जाईन आणि मग रडायला सुरुवात होईल मला तर मला असं होतं की आता पौर्णिमा आलेली आहे तुम्हाला पण माहिती भावना बहिणी पौर्णिमा आली का नाही रक्षाबंधनची मला नाही माहिती कधी तर आम्ही काय आम्ही काय बनित नाही रक्षाबंधन मी बनित नाही रक्षाबंधन म्हणजे म्हणत नाही आम्ही कोणतं तुम्हाला तर माहिती आहे आपण कोणताही सण कार्य बनवत नाही तर जसं मग लिखूळ गेलं तेव्हापासून आपण जरा चार वर्ष झालं भावना बहिणी मी कोणता सण नाही करीत तर आता पौर्णिमा यायला आली ना तर मग पौर्णिमाचं हे आता चॅनस काय दाखवायला लागले बघा माझ्या अंगावर मी मग तुम्ही म्हणता सांगितलं तुम्ही बघताय मनामध्ये मग हे काय आहे तुम्ही सांगा मला सांगा बरं मी अंधश्रद्धा समजा मी बोलून म्हणले असते तुम्हाला सांगितलं असतं बोलून तर तुम्हाला विश्वास आला असता की हाई बाया काही पण तोंडाने बन गळायला आली पण हे काय आहे मग आता तुम्ही सांगा भावनं बहिणं सांगा तुम्ही सांगा रक्त लघवी चेक केलंय सगळं टेस्ट केलं तर सगळे नॉर्मल रिपोर्ट होतं सगळे नॉर्मल रिपोर्ट होतं म्हणजे नेमकं काय आहे रात्रीतून म्हणजे काय एवढी मी सुजली अशी भमची भम झाली मी रात्रीतूनच एवढी सुजली सकाळी तर लय मोठा चेहरा होता मला सकाळी माझे डोळे पूर्ण मिटलेले होते असे सकाळी अक्षरशः मला आहे ना असं दिसत सुद्धा नव्हतं आता सुद्धा दिसत नाही आहे मला तर असं पूर्ण माझे डोळे झाकलेले होते बघा असे सकाळी आणि डोळा बघा किती सुजलेला आहे का तर तुम्ही सांगा भांडं बहिणू काय आहे काय नाही मला तर काय सुधारणार नाही बघा काय करू काय नाही काही म्हणजे काहीच नाही नुसते हात पाय लघवीला जळजळ लघवीला त्रास होणं डोकं दुखणं कंबर पाठ दुखणं रात्रीच्याला रातभर झोप नाही मला
अरे बघा ना, हात केवढा झालाय, भमची भम एवढी भमची भम आहे, बघा ना केवढा झालाय. मला काही सुधारणार नाही भाऊ, काय करू तुम्ही सांगा. सकाळपासून लय म्हणजे लय त्रास आहे, एवढा त्रास आहे ना मला, तर मी सांगू शकत नाही तुम्हाला आज मला किती त्रास आहे. सकाळपासून रातपासून त्रास आहे. शाळा सुटली वाटते, 1:30 वाजलाय ना आता. एक सांगतो तुम्हाला, म्हणजे मला असं तांत्रस घेतलं ना, असं डिप्रेशन आलं ना मला, किंवा मला टेन्शन घेतलं ना, तर टेन्शन न पण मला होते बरं का. आणि इकडे साईडचं म्हणजे आपली जी नसतात का हे डोक्याचे नसतात का मागून ते असे छोटे छोटे ते हे, तर ते सुद्धा सुजलेत बाय मायावाली. तुम्हाला काय सांगू, असं ते सुद्धा एवढ्या झालेत. सांगा भावांना बहिणू काय असन बरं हे नेमकं, मला काही समजत नाही भावांना बहिणू. छातीत चमक निघायला आली, लय चमक निघायला आली, इथून असं सुजलं हे एवढ्या टेमकडे आले ते एवढ्या. कशातच मन लागा नाही, कशातच नाही ना, व्हिडिओ काढू वाटणा ना, काही करू वाटणा ना, काहीच नाही. एकदम म्हणजे असं मी विचित्र म्हणजे असं हे झाले, दुखायला आले हो काय आहे भावनं बहिणू सांगा बरं तुम्ही. असं का पण 2 दिवस झाले मी जेवण सुद्धा नाही केलं, आपलं थोडंफार काल खाली होती फिकी जा थोडी, आता दाजीनं हे आणलंय मटण आणलंय, त्याला वाटलं खाई नाही मटण, तरी मटण सुद्धा नाही खाल्लेलं मी. आता रातची फिकी जा होती मी ती खाल्ली, आणि म्हणलं चला भावाला बहिणीला व्हिडिओ टाकवतं, कारण कसं आहे माहिती आहे का, आपण नेहमी हसत खेळत व्हिडिओ टाकतो, तर हसत खेळतच व्हिडिओ टाकते का नाही मी, कधी मी तुम्हाला असं हे टाकलंय का व्हिडिओ रडताना का कधी, नाही ना. पण समजलं पाहिजे तुम्हाला, पण संगीत यायचं दुखत आहे का काय, काही जण कमेंट टाकतात ना, तू राक्षीनस का काय, तू अशीस का काय, तू आज तुला दुखत नाही का काही, नेहमी हसतच राहतीस. नाही रे बाबा, नो मोह पण दुखतंय, पण शेवटी माणूस आहे. आता मस्त दुसऱ्यासारखं नाही येत आहे मला, ते तोंड असं कॅमेरा सुरू झाला की तोंड असं कसं तरी करायचं आणि मग बोलायचं, तसं नाही येत मला, जे आहे ते आहे. चला बाय बाय, टाका मग एक कमेंट आणि बघा मग थोबड बघा कसं सुजले आहे का, टाकायचे कमेंट, लव्ह यू सगळ्यांना, बाय बाय. काय करू भाऊ बहिणू सांगा मला प्लीज.